केरळच्या विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्यावरून आज जोरदार राडा झाला. 12 लाचखोरी प्रकरणी आरोप असलेले अर्थमंत्री के मणी यांनी अर्थसंकल्प मांडू नये अशी मागणी करत LDF या डाव्या पक्षांच्या आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला. मणी यांनी बजेट मांडल्यास कोणत्याही थरला जाण्याचा इशारा देण्यात आला होता आणि झालंही तसंच. मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी मणी हेच बजेट मांडतील असं स्पष्ट केल्यानं LDF आणि भाजपचे हजारो कार्यकर्ते विधानभवनाबाहेर जमा झाले. मणी यांना बजेट मांडायला सुरुवात करताच कार्यकर्त्यांनी अक्षरशः राडा सुरू केला. जमावाला आटोक्यात आणण्याकरता पोलिसांनी लाठीमार आणि पाण्याचा फवारा मारला. इकडे विधानसभेतही चित्र वेगळं नव्हतं. LDF आणि सत्ताधारी UDFच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. LDFच्या सदस्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही जोरदार धक्काबुक्की केली. यात 2 आमदार जखमी झालेत. या गोंधळातच मणी यांनी बजेट मांडलं. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.